पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समित्यांची यशस्वी कार्यकाळाची मुदत संपल्यामुळे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी 28 तारखेला निवडणूक होणार असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी अर्ज दाखल करण्यात आला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनं ही निवडणूक पार पडणार आहे. पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपिळे यांचा यशस्वी कार्यकाळ संपुष्टात आल्यानं त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका मोनिका महानवर, तर प्रभाग समिती अ साठी अनिता पाटील, प्रभाग समिती ब साठी नगरसेवक समीर ठाकूर, प्रभाग समिती क साठी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ड साठी नगरसेविका सुशीला घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलक राज खापर्डे यांच्याकडे सादर केला. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक अनिल भगत, अभिमन्यू पाटील, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, विकास घरत, अजय भैराज, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका चारुशीला घरत, सीताताई पाटील, वृषाली वाघमारे, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, विद्या गायकवाड, रुचिता लोंढे, आरती नवघरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत भाजप रिपाईची एक हाती बहुमत आल्यानं या निवडणुकीत विजय निश्चित मानला जातोय. या संदर्भात अधिक माहिती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मल्हार टीव्हीला दिली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या या होत असलेल्या सभापतींच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे या इथे आता अर्ज भरण्यात आलेले आहेत. त्यासाठी स्थायी समिती सभापतीपदी माननीय संतोष शेट्टी यांनी इथे अर्ज भरलेला आहे. त्याच्याचबरोबर महिला व बालकल्याण समिती सभापतीसाठी मोनिका महानवर मॅडम यांनी इथे अर्ज भरलेला आहे. त्याचबरोबर प्रभाग समिती अ साठी अनिता वासुदेव पाटील मॅडम यांनी अर्ज भरलेला आहे. प्रभाग समिती ब च्या अध्यक्षपदासाठी समीर ठाकूर यांनी या इथे अर्ज भरलेला आहे. प्रभाग समिती क साठी हेमलताताई म्हात्रे यांनी अर्ज भरलेला आहे. तर प्रभाग समिती ड साठी सुशीला जगदीश घरत यांनी इथे अर्ज भरलेला आहे. आणि सर्वांचा उत्साह पाहता या निवडणुकीमध्ये कोणतेही येथे विघ्न येतील असं सांगता नक्कीच वाटत नाही आहे. उलटा निर्विघ्नपणे शांततेने ही निवडणूक लवकरच पार पडेल आणि भारतीय जनता पार्टीचं या महानगरपालिकेचं वर्चस्व आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दिसून येईल आणि पनवेल महानगरपालिकेची या इथं प्रगती व्हावी यासाठी ही सर्व टीम नक्कीच सांगता जोमाने इथं झटेल आणि त्यासाठी विरोधी पक्षाकडून आपल्याला नक्की सहकार्य लाभेल याची आपण सर्वजण अपेक्षा करूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.